हॅलो फ्रेंड्स, तर चला मी आज माझं तुम्हाला सासरचं घर, माझे सासू सासरी आणि आम्ही कशानिमित्त आणि काय सांगायला सासरी गेलो होतो हे तुम्हाला दिसणार आहे। तर हे आहे माझं सासर, जिथं स्वराजने भरपूर एन्जॉय केलेला आहे आणि आता त्याला कळते। आणि ते बघून माझे सासू सासरे भरपूर, म्हणजे स्वराजला ते भेटले की ते भरपूर असं रडतात, कारण किती दिवसानंतर ते स्वराजला बघत असतात। तिथे गेल्यानंतर गणेशजींनी त्यांचे कपडे वगैरे थोडीशी साफसफाई वगैरे केली, आम्ही भेट घेतल्यानंतर आम्ही घरी आलो। आणि घरी आल्यानंतरसुद्धा आम्ही गरमागरम मस्तपैकी गरमागरम पोळ्या आणि केलं होतं पिठलं। आणि स्वराजला किती आनंद झाला आणि याने काय काय ड्रामे केले आणि सासू सासऱ्यांनी आम्हाला काय देण्याचा निर्णय घेतला ना, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे। आणि गणेशजीची खुशी तर मनात माविणा, कारण मला माझं हक्काचं घरसुद्धा लवकरच मिळणार आहे। श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। तर कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर मकर संक्रांतीला आपल्या सासूबाईचे चरण धुण्याची आमच्यामध्ये प्रथा आहे, परंतु मला असं वाटते चरण धुण्यापेक्षा त्यांची सेवा करणे हेच खूप उत्तम आणि योग्य आहे। परंतु कसं आहे ना की स्वराज आणि स्वराज म्हणजे स्वरामुळे स्वराचा नंबर इथं लागलेला असल्यामुळे, स्वराची इथं शाळा असल्यामुळे आणि इथं सेटल मी असल्यामुळे मी तिथं जाऊ शकत नाही। परंतु त्यांना व्यवस्थित जेवण देणे, त्यांचं व्यवस्थित हॉस्पिटल करणे आणि वेळोवेळी त्यांना खर्चाला पैसे देणे हे काम मी न चुकता करत असते। तर आता इथं आम्ही पोहोचलो होतो कारंजा लाड येथे। तुम्हाला माहिती आहे, मी आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की गणेश सेठ हे आधी गेले होते, कारण त्यांना कोर्टाची तारीख होती। तर कोर्टाची तारीख केली आणि तारीख केल्यानंतर त्यांनी माझा वेट केला बस स्टँडवर। नंतर मी माझं घरचं सर्व आवरून, म्हणजे स्वराला क्लासला पाठवून, ट्युशनला म्हणजे क्लासला पाठवून, नंतर शाळेतला ती गेल्यानंतर मी पूर्ण घर आवरलं, क्लिनिंग आवरली, कपडे वॉश केले, स्वराची आंघोळ केली आणि त्याच्यानंतर स्वराज आणि आम्ही निघालो। जा जा उठ उठ लवकर चल ना एक द्या ना, तू नेते नाही हे आजीला दे, हे आजीला दे, आजी घ्या म्हणा हळू चला हा दे आप्पाला, पहिले आप्पाला, अरे बापरे आप्पा तर जीव आहे, आता आजीला दे, हे आजीला दे। पोरगी पसंद आहे का सांगा? पोरगी, हा पोरगी पसंद आहे का? तुझी कुठे प्लेट तुझी? बारीक कापा, तो मांना काय म्हणते त्या पप्पाले, बारीक कापा म्हणते बारीक। ए स्वराज, पपईवर पाणी नाही पिऊ बाळा, खोकला होते मग जा आप्पा जवळ बस, प्लेट नाही तुझी आप्पा जवळ, जा आप्पा सोबत खा, जा लवकर चल चल, घे तुझी प्लेट घे, हे घे चम्मच घे, हा हे घे, जा आप्पा सोबत बस खायला, चल हे घे ना, बारीक केस आहे, हाय जा आप्पा जवळ बस, जा फास्ट बस, झाकून ठेवून द्या ते, राहू द्या राहू द्या, त्याच्या आधी नका लागू, हाय चम्मच त्याच्या, ते ज्यूस काढायचं का? नाही पोचून खात नाही ते, काटा चम्मच, काटा चम्मच आहे आमच्याकडे, पडलेलंच आहे ते, गोळ्या काय खा मग चहा करतो, आपले म्हणा पहिले खाऊन घ्या मग बॅग पा म्हणा तुमची। खा तुम्ही चहा, दे तुम्ही तयारी करून, आता फायनली तिथलं ही आम्हाला आमचा हिस्सा भेटणार आहे की जिथं आम्हाला जे जागा भेटलेली आहे, तर तिथं संडास बाथरूमला दरवाजे वगैरे लावायचे आहेत, तर ते काम पूर्ण करू आम्ही लवकरच। आणि ते काम पूर्ण करून माझा असा विचार आहे की लवकरात लवकर तिथं कोणीतरी रेंटनी ठेवायचं, म्हणजे तिथल्या पैशामुळे स्वराजचं शिक्षण होणार। तर इथं ह्या ड्राममध्ये गणेशजीचे जुने कपडे वगैरे आहेत आणि काहीतरी ते शोधत होते,
तर मी त्यांना ओरडली की असं काय वस्तू आहे त्याच्यात की तुम्ही इतके शोधत आहेत, तर त्याच्यात त्यांचं डॉक्युमेंट वगैरे फाईल वगैरे, आणि बघा या माणसाने ड्रामाला कपाट केलं, जसं की कपाट आहे ते आणि त्याच्यात जुने कपडे डॉक्युमेंट वगैरे, आणि सांगा आता अशाच उंदराने वगैरे तोडले कपडे वगैरे तर कोणत्या भावात जाणार आहे. तर असं ते घर आहे आणि या खोलीमध्ये माझे सासू सासरे राहतात, परंतु आमचं तिथून असते लक्ष, कारण माझं तिथं जरी राहणं शक्य होत नाही परंतु जेवढं पॉसिबल होते तिथून मी तेवढं मी इथून करत असते. आणि वरच्यावर मी आता भेटीला पण जाणार, म्हणजे त्यांना काय हको काय हवं काय नको ते मी बघते. तर आता तुम्ही म्हणणार की त्यांचं जेवणाचं कसं, तर त्यांना जेवण वगैरे माझे जेठ जेठाणी देत असतात, बाकी त्यांना कंट्रोल वगैरे पण मिळते, बाकी ते चहा वगैरे त्यांना मिळत असतो आणि गॅस सिलेंडर त्यांच्याकडे पण आहे आणि किराणा पण भरलेला असतो. असं नाही, कधी कधी त्यांना त्यांच्या हाताने जर करायचं असलं तर ते हाताने बनवून सुद्धा करतात. तर माझी मजबुरी ही आहे की स्वराज्य शाळा इथे आहे, त्याच्यामुळे मी तिथं राहू शकत नाही आणि राहण्याची माझी तिथं व्यवस्था नाही, परंतु जेव्हा कधी व्यवस्था होणार तेव्हा आम्ही नक्कीच तिकडे सुद्धा शिफ्ट होऊ. आणि जेव्हा असं आम्हाला वाटणार की आता खरंच आमच्या सासू सासऱ्यांना आमची गरज आहे, त्या काळात नक्कीच आम्ही सुद्धा जाऊ. फोटो काढल्यावर असा उलटा चष्मा लावून काढू का फोटो? सरळ सरळला. हा आता आपण फोटो काढू आप्पा सोबत. वेट, हा सोळा बाबा तुम्ही तो घालते बरोबर, शहाणा आहे ना तो. हा असे. तर इथं ना स्वराज मस्तपैकी आप्पा सोबत खेळत होता, कारण किती दिवस झाले तो भेटला होता. आणि भेटल्यानंतर मग माझे सासरे जे आहेत ना त्यांच्या तर डोळ्यात पाणीच येत होतं स्वराजला बघून, भरपूर त्यांनी लाड केला आणि मला स्वतःहून बोलत होते की माझ्या नातवासोबत माझा एक फोटो काढ, एक व्हिडिओ काढ. आणि ते झाल्यानंतर मी सगळ्या अगोदर त्यांना पपई वगैरे दिली, नंतर चहा वगैरे करून दिला, गप्पा गोष्टी केल्या. आणि गप्पा गोष्टी केल्यानंतर मग आमच्यामध्ये जी प्रथा आहे म्हणजे सासूबाईचे पाय वगैरे चरण स्पर्श करून पाय वगैरे वॉश करणे, आणि त्याच्यानंतर त्यांना हळदी कुंकू ओटीचं सामान देणे आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला, हे जे आमच्या इथं म्हणजे हे आहे ना ते पूर्ण करावी लागते. नंतर मी ते सुद्धा केलं आणि भरपूर असे लाडू वगैरे मी करून गेली होती, तर ते त्यांच्या एका डब्यात मी त्यांना काढून दिले आणि सांगितलं की बाबा या डब्यात मी लाडू ठेव. इकडे अरे स्वराज, सॉरी स्वराज बाहेर गेला होता. तर त्याच्यानंतर मग मी जसं म्हणजे आपण जसं करतो ना तसं मुलासुद्धा आपल्याला फॉलो करत असतात. तर मी सासूबाईचे पाय वगैरे धुतले होते म्हणून स्वराजसुद्धा बोलू लागला की मी पण आजीचे पाय वॉश करतो. आणि त्याच्यानंतर मग स्वराजने सुद्धा सासूबाईचे पाय धुतले, त्याच्यानंतर आईंना तिळगुळ दिलं, हळदी कुंकूसुद्धा लावलं आणि पायसुद्धा पुसून दिले. आणि हे आटोपल्यानंतर ते बघा तो पुन्हा पुन्हा आजीचे पाय धुवत होता, आजीला हळदी कुंकू लावत होता. आणि कसं आहे आपण जसं वागतो जसं करतो ना तेच आपले मुलं फॉलो करत असतात, त्याच्यामुळे आपल्या घरात देवधर्म करणे, मोठ्यांचा आशीर्वाद घेणे, जे काही आपण करू ते लोक ते मुलं फॉलो करत असतात. तर आता इथं अशा पद्धतीने झालेलं आहे आणि हे आहे माझं सासरवाडी. तर आम्ही गणेशजीचा जो मित्र आहे त्याच्याकडे पण तिळगुळ द्यायला चाललो होतो, म्हणून हे आम्ही बाहेरच्या दरवाज्यातून निघालो आणि नंतर निघालो आम्ही गावासाठी. काय सांगते गोळ्या वेळेवर घेत जा. हो पाटील, येईल सांगा जरा असं समजव. काय सांगतो बिचारे, चालते मी सांगतो ना ते पोरग त्याला समजू दे, ते सांगते त्याने त्याने घ्या. पप्पा असं बोलायचं नाही, आईने बोलायचं नाही. बर ठीक आहे, आजीला पप्पी दे ना, आजीला पप्पी दे ना. चला म्हणा मी आता गणेशजी त्याचे हात धुवून घ्या एक वेळा, चिकट केले त्याने हात. चला आता आम्ही आमच्या सासरी आलो होतो, सासूबाईंचे पाय वगैरे धुवायचे होते मकर संक्रांतीचे आहे ना. तर झालेलं आहे भेटीगोटी झालेली आहे, आता आम्ही निघत आहोत. स्वराजची पण भेट झाली किती दिवसानंतर, कसं वाटलं स्वराजली भेटून? आता जास्त बोलून कोणते तुम्हाला कसं वाटलं स्वराजली भेटून? एकदम आनंद आनंद. आता लय बोलते ना पहिल्यापेक्षा, सकाळी जायला म्हटलं आबा आजीच्या घरी चलत, मम्मी कधी चलत, आप्पा आजीच्या घरी कधी चलत, आप्पाला जे जे केला सागरच्या घरी कोणती आली नवीन नवीन पोरगी. हो हो सागरची बायको. चला आता आम्ही जात आहो, निघत आहो, झाला आमचे भेटी गोटी झालेले आहेत. तर बघू पुन्हा कधी चक्कर होते तर ठीक आहे, काही असलं तर फोन करजा मग बाबा. पा 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 तुमचा नातू कसा ड्रामेबाज आहे, म्हटलं लढूनच आला का आपण आप
पाहिलं कसं असं ड्रामे बाज आहे. चला 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 येतो बाबा, ते लाडू वगैरे खाऊन घे जा, पपई खाऊन घे जा. चला येतो मग, बाय बाय. चला तर आता आम्ही मूर्तिजापूरमध्ये आलेला आहोत. स्वराज झोपलेला आहे तर आता काहीतरी चटपटी तसं खायचं आहे. तर आता आम्ही खाणार आहे पाणीपुरी. ये देखो कुठे गेले हो दादा, स्वयंसेवा आहे का इथं? हॅलो पाणीपुरीवाले दादा गायब आहेत. आले आले. तर पाणीपुरी वगैरे आमची खाऊन झाली तर इथं मी स्वराजला जो शेंगदाणा म्हणजे शेंगदाणा असते ना तो घेऊन दिलेला आहे. तर स्वराज इथं मस्तपैकी शेंगदाणा एन्जॉय करत होता आणि खात होता. त्याच्यानंतर ना याचा ना बसमध्ये असा धिंगाणा चालू असतो, या सीटवरून त्या सीटवर जाणे. नंतर समोरचा जो मुलगा होता त्याचे केस ओळत होता, त्याचा रुमाल होत होता ओळत होता. स्वराज दिसतो तेवढा गरीब नाही आहे. स्वराज भरपूर अशी मस्ती करत असतो गाडीमध्ये आणि भरपूर एंटरटेनमेंट होते आम्हाला तर त्याच्यामुळे. आणि सर्व बोलतो आता सर्व, हे बघा ह्या समोरच्या दादाला तो भरपूर असा त्रास देत होता आणि आप्पाजी लवकर या मला तुमची आठवण येते अशा भरपूर गप्पा गोष्टींना तो करत होता आणि आम्हाला पण भरपूर मज्जा येते. बापा बापा थंडी बापा बापा गणेशजी थंडी. अरे बापरे स्वामी कुठे गेले? जय 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 करा. कोणाले बापा बापा थंडी. बापा बापा थंडी म्हणा, टोपी घालणं त्या स्वराजने म्हणा. बापा बापा थंडी. तर आम्हाला इथं ना स्वराजची पण भरपूर आठवण येत होती. पण काय करणार, स्वराजची सध्या नवोदयची एक्झाम आहे, त्याच्यानंतर तिचे क्लासेस सुरू आहे, सराव पेपर चालू आहे आणि विशेष म्हणजे तिच्या शाळेत ॲन्युअल प्रोग्रॅम आहे, त्याचीसुद्धा तयारी सुरू आहे. दोन ते तीन डान्समध्ये तिचा प्रोग्रॅम आहे म्हणून. आणि ती कसं फिफ्थ स्टँडर्डमध्ये असल्यामुळे आम्हाला ना नेहमीच इकडं तिकडं जायचं काम पडते. तर आम्ही ना तिच्या शिक्षणाचं नुकसान नाही करू शकत, म्हणजे नेहमी नेहमी आम्ही तिला सोबत नाही नेऊ शकत. तर आता इथं फायनली आम्ही अकोटमध्ये पोहोचलेलो आहो आणि पोहोचल्यानंतर मला टेन्शन आलं सगळ्यात अगोदर स्वयंपाकाचं की काय करायचं म्हणून. उघडणं भेटेल लवकर. आता आम्ही गावावरून आल्याबरोबर केलेलं आहे मस्तपैकी पिठलं बेसन, पालक टाकून बेसन केलेलं आहे, हे मस्त पोळ्या केलेल्या आहे. हा आणि स्वराजचा काळाचा फोटो. हाय स्वराज कर, या म्हणा बेसन पोळी जेवायला. हा हे बघा स्वराज बेसन पोळी जेवतोय. हाय कर स्वराज, चला या म्हणा जेवण करायला माझ्या सोबत. चला मस्तपैकी पिठलं आणि पोळी आता आम्ही जेवण करत आहो, तुम्ही पण या. काय मग गणेशजी कसं काय वाटलं आज माहेरी जाऊन? तेच ते तुमचं माहेर. चला मला भूक लागली, मी जेवण करतो, तेल टाकावं त्याने. तर अशा पद्धतीने असा सरवाडीला गेलो, अशी असा गेला आमचा दिवस. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर सबस्क्राईब करा आणि चला आपल्या स्वामींनी पुन्हा एकदा आपल्याला तिकडलं पण हक्काचं घर देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि स्वामी पाठीशी तर भीती कशाची, श्री स्वामी समर्थ भीती.